नमस्कार, हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात डोरानो या टॅबलेटविषयी। बेस्टोकेम या कंपनीची ही टॅबलेट आहे आणि 82 रुपयाला याची 10 टॅबलेटची स्ट्रीप आहे। पूर्ण कंप्लीट ॲनालिसिस आपण ह्या टॅबलेटचं करूया। तर ही जी डोरानो टॅबलेट आहे त्याच्यामध्ये असं काही कॉम्बिनेशन आहे की जे यूज केलं जातं तुम्हाला जर उलटी मळमळ व्हायला लागली या प्रॉब्लेममध्ये हे यूज केलं जातं, किंवा पोटात खूप जास्त जळजळ वाटते, पोटात आग पडली आहे, किंवा जर तुम्हाला जे तुम्ही जेवण केलेलं आहे ते पचन झालं नसेल म्हणजेच अपचनाचा जर प्रॉब्लेम असेल, पोटात जर इरिटेशन वगैरे होत असेल, किंवा काही लोकांना जर ॲसिडिटीमुळे जर पेन वगैरे होत असतील पोटामध्ये, तर ह्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये ही टॅबलेट यूज केली जाते। ही जी डोरानो टॅबलेट आहे त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, एक ओमेप्रेझॉल, दुसरं ऑनडेन्सेट्रॉन। तर हे जे ऑनडेन्सेट्रॉन आहे याच्यामधलं ते अँटीमिटिक आहे। अँटीमिटिक म्हणजे तुम्हाला जर ओमिटिंग होत असेल, उलटी जर होत असेल, मळमळ होत असेल, तर ते थांबवण्याचं काम ऑनडेन्सेट्रॉन करतं। म्हणजे जे केमिकल मॅसेंजर असतात जे की आपलं उलटी आणि मळमळ हे जर ट्रिगर करत असतात, आपल्याला सारखं जाणवत असतं किंवा उलटी मळमळची फिलिंग जे वाढवून देत असतात, तर ते केमिकल मेसेंजर ब्लॉक करण्याचं काम ऑनडेन्सेट्रॉन करतं। तर ओमेप्रेझॉल हे ते प्रोटॉन पंप इनहिबिटर आहे। आपल्या स्टमकमध्ये जे काय ॲसिड लेवल वाढलेली आहे ते ॲसिड लेवल कमी करण्याचं काम ओमेप्रेझॉल करतं। त्यामुळे जर जे काही आपलं हर्टबर्न आहे म्हणजे खूप जास्त जळजळ होणं किंवा अपचनाचा प्रॉब्लेम, हे दोन्ही यांनी कमी होतं। ही टॅबलेट घ्यायची कशी? तर कोणतीही पित्ताची टॅबलेट, कोणतीही अँटॅसिड ही नेहमी जेवणाच्या आधीच घ्यायची। तुम्ही जर जेवणाच्या 1/2 तास आधी घेतली तर खूपच छान। म्हणजे काय होतं, जेवण केल्यानंतर तुम्हाला मळमळही होणार नाही आणि उलटीचा देखील त्रास होणार नाही, आणि जे काही जेवण केलेलं आहे ते व्यवस्थित पचन होईल। त्यामुळे जेवणाच्या 1/2 तास अगोदर ही टॅबलेट घ्यायची। तुम्हाला जर खूप जास्त उलटी मळमळचा त्रास असेल, उलटी काही केल्या जर थांबतच नसेल, तर काहीही न खाता पिता ही टॅबलेट घ्यायची। आणि ती टॅबलेट घेतल्यानंतर जर तुम्हाला ओमिट झालं 1/2 तासाच्या आत, तर परत तीच टॅबलेट रिपीट करायची। परंतु टॅबलेट घेऊन 1/2 पाऊण तास झालेला आहे आणि मग उलटी जर झाली तर ही टॅबलेट रिपीट करायची काहीच गरज नाही। तर ह्या टॅबलेटविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, प्रेग्नन्सीमध्ये ज्यांना जी मळमळ होते, मॉर्निंग सिकनेस, सकाळी सकाळी उठल्या मळमळ होते किंवा कशाचाही वास त्यांना सहन होत नाही, अगदी त्या पीठ जरी मळायला लागल्या तरी त्या कणकेचा वाससुद्धा त्यांना येतो, किंवा फोडणी दिली तर लसणाचा वास त्यांना असह्य होतो, कोणतेही वास, त्या वासाने त्यांना जर मळमळ होत असेल किंवा जेवणाचा ताट तोंडाच्या पुढं घेतलं आणि जेवणच करू वाटत नाही, अशी कंडिशन प्रेग्नन्सीमध्ये असते, तर त्यावेळी प्रेग्नंट लेडीज ही टॅबलेट घेऊ शकतात। सकाळी सकाळी उठल्या काही न खाता तुम्ही जर ही टॅबलेट घेतली तर तुम्हाला पूर्ण दिवस खूप छान वाटेल, फ्रेश वाटेल, मळमळ होणार नाही। किंवा अजून एक यूज, ते म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप सारे लोक असे असतात की त्यांना उलटी आणि जुलाब हा त्रास होत असतो, तर अशा वेळी ह्या उलटीमध्ये तुम्ही हे टॅबलेट वापरू शकता। टॅबलेट घेतल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनटामध्ये चांगल्या पद्धतीने आराम जाणवतो। 1/2 तासामध्ये तुम्हाला एकदम ठणठणीत क्लिअर बरं वाटायला लागतं। नक्की ट्राय करून बघा ही टॅबलेट। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू असे एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।